विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग अकरावी इंग्रजीचा युनिट वन पॉईंट फोर पिलर्स ऑफ डेमोक्रसी हा लेसन पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पिलर्स ऑफ डेमोक्रसी म्हणजेच लोकशाहीचे स्तंभ हा जो लेख आहे हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या लेखामध्ये डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकर यांनी सामर्थ्यवान राष्ट्र मजबूत बनविण्यासाठी कोणते स्तंभ महत्त्वाचे आहेत आणि सामर्थ्यवान राष्ट्र या राष्ट्राला कुठल्या प्रकारच्या गोष्टींचा धोका निर्माण होऊ शकतो या गोष्टींचा आढावा इथं घेतलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज लेड एम्फसिस ऑन द व्हॅल्यू ऑफ लिबर्टी इक्वेलिटी अँड फ्रॅटरनिटी या ठिकाणी या लेखामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचा स्तंभ म्हणून लिबर्टी मीन्स स्वातंत्र्य इक्वेलिटी मीन्स समता आणि फ्रॅटर्निटी मीन्स बंधुता या गोष्टींचाही सुद्धा उहापोह केलेला आहे चला तर मग बघूयात डिटेलमध्ये द पिलर्स ऑफ डेमोक्रेसी विद्यार्थी मित्रांनो वर्ग अकरावीचा पेज क्रमांक छत्तीस बघूयात आणि पेज क्रमांक छत्तीसवरती आपल्याला डिटेलमध्ये हा टॉपिक दिलेला आहे सी इफ वी विश टू मेंटेन डेमोक्रेसी नॉट मेरिली इन फ्रॉन बट आल्सो इन फॅक्ट वॉट मस्ट वी डू द फर्स्ट थिंग इन माय जजमेंट वी मस्ट डू इज टू होल्ड फास्ट टू कॉन्स्टिट्युशनल मेथड ऑफ अचिविंग अवर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ज विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा लोकशाही ही, ही केवळ तात्विक स्वरूपात न राहता वस्तुस्थितीत उतरावी आणि टिकून ठेवता यावी अशी इच्छा असेल तर आपण काय केलं पाहिजे कोणती गोष्ट केली पाहिजे वॉट मस्ट वी डू सगळ्यात आधी माझ्या मते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सर्वात पहिली गोष्ट आपण केली पाहिजे ती म्हणजे आपली सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी घटनात्मक पद्धतीचा त्वरित अवलंब केला पाहिजे आणि या घटनात्मक पद्धतीसाठी आपल्याला राज्यघटनेची अंमलबजावणी नेहमी केली पाहिजेत वेन देर वॉज नो वे लेफ्ट फॉर कॉन्स्टिट्युशनल मेथड फॉर अचिव्हिंग इकॉनॉमिक अँड सोशल ऑब्जेक्टिव्ह देर वॉज अ ग्रेट डील ऑफ जस्टिफिकेशन फॉर अनकॉन्स्टिट्युशनल मेथड आणि म्हणून बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आर्थिक व सामाजिक उद्दिष्ट जे साध्य करायची आहेत त्याला घटनात्मक पद्धतीचा कोणताही मार्ग उपलब्ध नाही त्यावेळेला घटनाबाह्य पद्धती मोठ्या प्रमाणावर समर्थन केल्या जात असते परंतु बट वेअर कॉन्स्टिट्युशनल मेथड आर ओपन देअर कॅन बी नो जस्टिफिकेशन फॉर दीज कॉन्स्टिट्युशनल मेथड्स दीज कॉ मेथड्स आर नथिंग बट ग्रॅमर ऑफ अनार्की अँड द सुनर दे आर ॲबडन द बेटर फॉर अस आणि बघा विद्यार्थी मित्रांनो जर घटनाबाह्य या गोष्टी या पद्धती निवळ अनागोंदीच्या असतात ग्रॅमर ऑफ अनार्की मिन्स अनागोंदीच्या असतात अनकॉन्स्टिट्युशनल जी काही घटनाबाह्य जी पद्धत आहे ही पद्धत अनागोंदीची होऊ शकते अराजकतेची होऊ शकते आणि त्यामुळे ज्या जितक्या लवकर बाद होतील तितके हे आपल्या हिताचं असतं आणि म्हणून अबंडन त्या गोष्टी टाकून दिल्या पाहिजेत आणि अराजकता निर्माण न होऊ देणं हे आपलं या ठिकाणी महत्त्वाचं कर्तव्य आपण समजू शकतो हिअर द सेकंड थिंग वी मस्ट डू इज टू ऑब्झर्व द कॉशन विच जॉन स्टुअर्ट मिल हॅज गिव्हन टू ऑल हू आर इंटरेस्टेड इन मेंटेनन्स ऑफ डेमोक्रेसी नेमली नॉट टू ले देयर लिबर्टीज ॲट द फीट ऑफ इवन अ ग्रेट मॅन अँड टू ट्रस्ट हिम विथ पावर्स विच एनेबल हिम टू सबवर्ट देअर इंस्टिट्यूशन्स बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दुसरी एक गोष्टी आपण विशेष करून पाहिली पाहिजेत ती म्हणजे जॉन स्टुअर्ट मिल यांनी लोकशाहीचा सांभाळ करू इच्छिणाऱ्या सर्व लोकांना आपल्याला सांगितलेलं आहे की एक सावधगिरी घेतलं पाहिजे असं म्हटलेलं आहे त्यांच्या लोकशाहीचं मेंटेनन्स करायचं असेल तर कोणती सावधगिरी असली पाहिजेत त्यांनी एक इशारा आपल्याला दिलेला आहे कोणता इशारा आहे बघा या ठिकाणी कुणी व्यक्ती कितीही महान असो लोक यार जस्ट मॅन कुणीही किती असो तिच्या चरणावर आपले स्वातंत्र्य घाण ठेवू नये आणि आप आपल्या ज्या संस्था आहेत इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या नष्ट करण्याची क्षमता बाळगणाऱ्या व्यक्तीच्या शक्तीवर आपण कधीही अवलंबून राहू नयेत आणि म्हणून जर ह्या इन्स्टिट्यूशन्स जर सबवर्ट होत असतील ह्या इन्स्टिट्यूशन्स जर नाहीशा होत असतील विध्वंस होत असतील तर हे लोकशाहीला बाधक आहे देर इज नथिंग रॉंग इन बेईंग ग्रेटफुल टू ग्रेट मॅन हू हॅव रेंडर्ड लाईफ लाँग सर्विस टू द कंट्री बट देअर दीज देअर आर लिमिट टू ग्रेटफुलनेस एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे आपल्या जीवन बरेचशा व्यक्तींनी देशासाठी अर्पण केलेलं आहे त्या थोर व्यक्ती आहेत त्या थोर व्यक्तीविषयी आपण कृतज्ञता बाळगलीच पाहिजे आणि हे काही गैर नाही परंतु एक गोष्ट मात्र अशा प्रकारची आहे की कि कृतज्ञता किती बाळगायची लिमिट ऑफ ग्रेटफुलनेस यालाही मर्यादा आहेत फार मोठ्या प्रकारच्या मर्यादा आहेत त्यासाठी या इथे एक ॲज हॅज बीन Well said by just the, the Irish patriot Daniel O Colonel no man can be grateful at the cost of his honor. No man can be grateful at the cost of his chastity and nation can be grateful at the cost of liberty. This the Irish the Daniel O'Connell and he काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो कोणती गोष्ट आहे नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर कोणीही माणूस कोणीही मोठा व्यक्ती कृतज्ञतेचे कृत मूल्य त्याचा स्वभाव स्वाभिमानापेक्षा अधिक कधीही असू शकत नाही त्याचबरोबर कोणतीही स्त्रीसाठी कृतज्ञतेचे मूल्य तिच्या पावित्र्यापेक्षा आधी असू शकत नाही आणि त्याचबरोबर देशाच्याही संदर्भात दिलेला दे आहे नो नेशन Can be grateful at the cost of liberty the caution is more necessary in the case of Indian than the case of country for India bhakti or what may be called the path of devotion, the hero worship plays a part in its political unequal or मॅग्नेट्यूड बाय द पार्ट ऑफ इट्स प्लेज अँड पॉलिटिक्स बाय एनी अदर कंट्री इन द वर्ल्ड आणि म्हणून इतर कोणत्याही देशापेक्षा भारताच्या संदर्भात ही एक गोष्ट बाळगणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे याचं कारण असं आहे भारतीय राजकारणामध्ये व्यक्तिपूजा जास्त प्रमाणामध्ये केली जाते इथे म्हटलेले भक्ती भक्तिपूजा जास्त प्रमाणामध्ये केली जाते हिरोवर शिफ्ट त्याला जास्तीत जास्त महत्त्व दिलं जातं व्यक्तीला व्यक्तीची उपासना ह्या गोष्टी जितके अपरिमित आणि अतुलनीय अशा प्रकारचे स्थान दिले जातं व्यक्तीला त्याची तुलना जगातील इथं कुठल्याही देशाच्या राजकीय परिस्थितीशी होऊ शकणार नाही आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी व्यक्तिपूजा देशापुढे महत्त्वाची नाही हे इथं क्लिअर आणि क्लिअर स्पष्ट केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भक्त इन रिलिजन मे बी अ रोड टू द साल्वेशन ऑफ द सोल आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे राजकारणातली भक्ती हा जो आहे साल्वेशन म्हणजे मोक्ष मोक्षाचा sure एक रा मार्ग मानला जात असतो परंतु बट इन पॉलिटिक्स भक्ती और हिरोवरशिप इज अ शुअर रॉड ऑफ डिग्रेडेशन अँड द इव्हेंच्युअली डिक्टेटरशिप परंतु राजकारणात भक्ती किंवा एखाद्या व्यक्तीची पूजा जी काही आहे ती खचितच प्रगतीकडे नेऊ शकते फार कमी प्रमाणामध्ये तर ती कुणीकडे नेऊ शकते डिक्टेटरशिपकडे ने हुकुमशाहीपणाकडे नेऊ शकते आणि म्हणून व्यक्तिपूजा लोकशाहीला मारक होऊ शकते ऑन द ट्वेंटी सिक्स जानेवारी नाईन्टीन फिफ्टी वी आर गोईंग टू एंटर इन टू अ लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शन्स आणि म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण एका विसंगत असलेल्या मार्गाच्या जीवनामध्ये आपण प्रवेश करणार आहोत वी आर गोईंग टू एंटर द लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शन इन पॉलिटिक्स वी विल हॅव इक्वॅलिटी अँड इन सोशियल अँड इकॉनॉमिक लाईफ वी विल हॅव इन इक्वॅलिटी आणि राजकारणामध्ये आपल्याला समता दाखव दाखवल्या जाईल परंतु समाजकारणामध्ये समाजामध्ये आणि आर्थिक गोष्टीमध्ये इथं मात्र असमानता इन इक्वेलिटी असेल इन पॉलिटिक्स विल बी रेकग्नायझिंग द प्रिन्सिपल ऑफ नो वन नो वन मॅन वन ओट अँड द वन ओट वन व्हॅल्यू राजकारणामध्ये एक व्यक्ती एक मत आणि एका मताला एकच मूल्य अशा प्रकारचं प्रिन्सिपल डेफिनेटली जगल्या इथं मानल्या जाईल परंतु काही गोष्टी अशा प्रकारच्या आहेत इनावर सोशल आणि इकॉनॉमिक लाईफ वी शाल बी रिझन अँड आवर सोशल इकॉनॉमिक स्ट्रक्चर कंटिन्यू टू डिनाय द प्रिन्सिपल ऑफ वन मॅन व्हॅल्यू आणि म्हणून जे सामाजिक जीवन आहे जे आर्थिक जीवन आहे या आर्थिक जीवनामध्ये मात्र जे आर्थिकतेचं असामान्यतं मूल्य जे काही आहे ते मात्र टिकून असेल आणि एक घातक असणार आहे हाऊ शाल कंटिन्यू टू लिव्ह धीस लाईफ कॉन्ट्राडिक्शन्स आणि एक प्रश्न आहे मनामध्ये किती काळ आपण हा विरोधभासाचा जीवन जगत राहणार किती काळ हाव लाँग वी कंटिन्यू टू डिनाय इक्वेलिटी इन आवर इन आवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ किती काळ आपण आपलं सामाजिक आणि आर्थिक जीवनात समानता नाकार राहणार आहोत इफ वी कंटिन्यू टू डिनाय अवर इट फॉर लाँग वी विल डू सो ओनली बाय पुटिंग आवर पॉलिटिकल डेमोक्रेसी इन पेरिल पेरिल म्हणजे धोका या ठिकाणी आणि आपली जी काही जी लोकशाही आहे त्या लोकशाहीला मात्र या ठिकाणी धोका तेवढ्याच प्रमाणामध्ये निर्माण होईल मस्ट ट्रीमू दिस कॉन्ट्राडिक्शन ॲट द अर्लिएस्ट पॉसिबल मोमेंट ऑर एल्स दोज हू सफर फ्रॉम द इनइक्वेलिटी विल ब्लो अप स्ट्रक्चर अँड पॉलिटिकल डेमोक्रेसी विज दिस असेंब्ली हॅज सो लेबरसली बिल्ट अप आणि म्हणून शक्य तितक्या लवकर हा विरोधाभास नष्ट होणं अतिशय आवश्यक आहे अन्यथा काय होईल मित्रांनो कायदेमंडळ किंवा इतक्या परिसंपूर्वक केलेले राजकीय लोकशाहीचे हे जे स्तंभ आहे त्या असमानता असमानता आणि ग्रस्त होऊन लोक त्या गोष्टीला उकडून टाकतील आणि म्हणून ही असमानता आपल्याला कमी करणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर द सेकंड थिंग वी आर वेटिंग इन द रिकग्निशन ऑफ द प्रिन्सिपल ऑफ फ्रॅटर्निटी आपण नेहमी म्हणत असतो बंधुत्व आपल्याला गरज असणारी दुसरी गोष्ट म्हणजे बंधुत्वाच्या तत्वाला मान्यता देणे आणि मला एक नेहमी प्रश्न पडतो व्हॉट डज द दे फ्रॅटर्निटी बंधुत्व म्हणजे काय बंधुत्वाचा अर्थ नेमका काय अटर्निटी मीन्स अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन्स इफ इंडियन आर बीइंग वन पीपल आणि म्हणून सर्व भारतीयाच्या मनामध्ये बंधुत्व निर्माण झालेली असेल तर भारतीय व्यक्ती म्हणून अशा पद्धतीने एकोप्याची भावना निर्माण होणं म्हणजे बंधुत्व या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल मित्रांनो अँड देन इट इज द प्रिन्सिपल विच गिव्ज युनिटी अँड सॉलिडिटरी टू सोशल लाईफ आणि म्हणून हे जे काही गोष्ट आहे सामाजिक जीवनास संघ निर्माण करणं आणि दृढ एक वाक्य एक वाक्यता निर्माण करण्याचंही तत्व आहे बंधुत्व म्हणजे सो so, इट इज डिफिकल्ट थिंग्स टू अचीव्ह बोलायला खूप सोपं आहे पण आम्हालात आणणं फार अवघड गोष्ट आहे मित्रांनो हाऊ डिफिकल्ट इट इज कॅन बी रिअलाईज फ्रॉम द स्टोरी रियल रिलेटेड बाय द जेम्स ब्रिस इन वन वॉल्युम ऑफ अमेरिकन कॉमनवेल्थ अबाउट द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि या ठिकाणी जेम्स ब्राईस यांनी आहे का अमेरिके कॉमनवेल्थवरील अमेरिकेच्या संयुक्त राज्याविषयी असलेल्या एका ग्रंथाची मी कथा वाचली आणि त्या कथा वाचल्याच्यानंतर हे तत्व आम्हालात आणणं किती अवघड आहे बंधुत्व म्हणणं सोपं आहे पण बंधुत्वाची संकल्पना प्रत्यक्षात आणणं खूप या ठिकाणी अवघड होऊ शकतं द स्टोरी आणि ती जी गोष्ट आहे ती कथा जी आहे ती कथा मी या ठिकाणी वाचल्याच्या नंतर कुणाची होती ती कथा द स्टोरी आय पर्पज टू रिकाऊंट इन द वर्ड्स ऑफ ब्राईस हिमसेल्फ दॅट आणि ब्राईसच्या शब्दामध्ये मी ती गोष्ट या ठिकाणी पुन्हा मांडतो की किती अवघड आहे बंधुत्वाची गोष्ट अंमलात अन्न सम इयर्स आय गो अमेरिकन प्रोटेस्टन्स इपिस्कोपॉल चर्च वॉज ऑक्युपाइड ॲट इट्स ट्रेनियल कन कन्व्हेक्शन इन द रिव्हाइसिंग इट्स लिटर्जी आणि म्हणून या ठिकाणी काही वर्षापूर्वी अमेरिकन प्रोटेस्टन्स एपिस्कोपल चर्चच्या तीनशेव्या वर्धापन दिनाच्या अधिवेशनामध्ये त्यांच्या विहित सार्वजनिक प्रार्थनेत पुनर्लेखन करण्याचं काम चालू होतं आणि या लिटर्जी मीन्स अधिकार आणि या पुनर्लेखन काम चालू होतं त्यावेळेला इट वॉज थॉट डिझायरेबल टू इंट्रोड्यूस अमॉंग द शॉर्ट सेंटेन्स प्रेयर्स अ प्रेयर फॉर द होल पीपल अँड इमिनंट न्यू इंग्लंड डिव्हाइड प्रपोज वर्ड्स ओ लॉर्ड ब्लेस आवर नेशन आणि या ठिकाणी एक शब्द त्यांनी त्या प्रार्थनेमध्ये समावेश करायचं ठरवलेलं होतं आणि तो न्यू इंग्लंडच्या एका प्रख्यात धर्मोपदेशकांनी मांडला होता तो होता हे प्रभू ओ लॉर्ड आपल्या देशाला आपल्या राष्ट्राला आशीर्वाद दे आणि ब्लेस टू अवर नेशन आता इथं हे जे शब्द होते ॲक्सेप्टेड वन आफ्टरनून ऑन द स्पर ऑफ द मोमेंट द सेंटेन्स वॉज ब्रॉट अप नेक्स्ट डे फॉर रिकन्सिडरेशन वेन सो मेनी मेनी ऑब्जेक्शन्स were रेज्ड बाय द लेटी टू वर्ल्ड नेशन अँड इम्पोर्टिंग टू define the recognition of national unity that it was dropped and insisted there were adopted the words दर्ल्ड oh Lord bless these United युनायटेड स्टेट्स आणि बघा या ठिकाणी दुसऱ्या दिवशी हा शब्द जेव्हा रिकन्सिडरेशनला जेव्हा पुन्हा वाचायला ठेवला लोकांच्या समोर खूप objections आले खूप तक्रारी आल्या आणि इथे बऱ्याचशा लोकांनी असं सांगितले की ले इटी द मेंबर ऑफ रिलिजियस कम्युनिटी धार्मिक लोकांनीसुद्धा सांगितलं की नाही या नेशन हा शब्द ठेवू नका याच्यामध्ये नेशन हा शब्द ठेवल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो समस्या निर्माण होऊ शकतात आणि म्हणून शब्द तिथे बदलल्या गेला आणि एक शब्द स्वीकारण्यात आला त्या ॲडॉप्टेड म्हणजे स्वीकारणे ओ लॉर्ड ब्लेस दीज युनायटेड नेशन्स आणि हे प्रभू अमेरिकेच्या संयुक्त राज्यांना आशीर्वाद द्या असा शब्द स्वीकारला गेला म्हणून मला या ठिकाणी वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात विद्यार्थी मित्रांनो देर वॉज सो लिटल सॉलिडिटरी इन द युनायटेड स्टेट्स ॲट द टाइम वेन दीज इन्सिडंट्स ऑकर दॅट द पीपल ऑफ अमेरिका डीड नॉट थिंक दे आर अ नेशन आणि घटना घडली त्यावेळी संयुक्त अमेरिकेच्या राज्यांच्या ऐक्याची भावना फार कमी असल्यामुळे त्यावेळी अमेरिकन लोकांनी हेर सर्वजण एक राष्ट्र आहोत असे आपल्याला वाटले नाही अमेरिकन जनता एक राष्ट्र आहे असे त्यांना कधी वाटले नाही आणि म्हणून जर अमेरिकेमध्ये असं वाटत नसेल तर मला असं वाटतं इफ द पीपल ऑफ द युनायटेड स्टेट्स कुड नॉट फील दॅट दे वेअर द नेशन हाऊ डिफिकल्ट इट वॉज इट इज फॉर द नेशन इंडियन टू थिंक दॅट दे आर अ नेशन भारतीय लोकांच्या मनामध्ये अशी भावना निर्माण होणं किती खूप अवघड गोष्ट आहे आय रिमेंबर द डेज दॅट

अशी एक एक चुकीची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती इंडियन नेशन जी काही आहे म्हटलं गेलेलं होतं आणि या ठिकाणी मला असं वाटतं की आपण एक राष्ट्र आहोत असं म्हणणे आपण मन रुजविलेला एक मोठा भ्रम आणि गैरसमज आहे आणि हजारो जातींमध्ये हे विभागलेलं राष्ट्र आहे हाऊ कॅन वी डिव्हायडेड इन्टू द सेवरल थाउजंड ऑफ कास्ट नेशन किती हजारो जातींमध्ये विभागलेलं आहे द सुनर वी रिअलाईज दॅट वी आर नॉट यट द नेशन इन द social and सायकोलॉजिकल सेन्स ऑफ द word बेटर फॉर अस आणि म्हणून या ठिकाणी अद्याप राष्ट्र या शब्दाला सामाजिक आणि मार्थी आर्थिक मानसिकदृष्ट्या एक अभिप्रेत असणाऱ्या अर्थाचं राष्ट्र या ठिकाणी होऊ शकत नाही ही जाणीव जितक्या लवकर आपल्या लोकांमध्ये निर्माण होईल तेवढं अति अतिशय महत्त्वाचं आपल्याला असेल द बेटर फॉर अस फॉर देन ओनली वी साल रिअलाईज

होती त्यापेक्षा आपल्या देशाला ध्येयाची पूर्तता करणं फार अवघड असणार आहे कारण अमेरिकेमध्ये जाती नाहीत युनायटेड स्टेट्स हॅज नो कास्ट प्रॉब्लेम जातीच्या जातीच्या अडचणी नाहीत त्या ठिकाणी इन इंडिया देर आर कास्ट इंडिया देर आर अँटी नॅशन द कास्ट आर अँटी नॅशनल इन द फर्स्ट प्लेस बिकॉज दे ब्रिंग अबाउट द सेपरेशन ऑफ सोशल लाईफ आणि म्हणून भारतामध्ये भरपूर जाती आहेत आणि जाती ह्या राष्ट्रविरोधी असतात हे नेहमी मी म्हणत असतो कारण सामाजिक जीवनात सर्वप्रथम जातीमुळे ताटातूट होते जातीमुळे फाटाफूट होते आणि अँटी नॅशनल आहेत जाती ह्या राष्ट्र एकवाक्यतेच्या विरुद्ध आहेत इन द फर्स्ट प्लेस बिकॉज दे ब्रिंग अबाउट द सेपरेशन इन सोशल लाईफ सामाजिक जे सेपरेशन वेगवेगळेपणा निर्माण करत असतात जाती दे आर अँटी नॅशनल ऑल्सो बिकॉज दे आर जनरेट जलस अँड अँटीपॅथी बिटवीन द कास्ट आणि म्हणून मी या ठिकाणी नेहमी म्हणत असतो ह्या जात व्यवस्था जी काही आहे ती देशविरोधी तर आहेच आहे अँटीनॅशनल आहेच आहे परंतु लोकांच्या मनामध्ये मा जलश हेतो द्वेष निर्माण करत असतात अँटीपॅथी निर्माण करत असतात म्हणजे दुसऱ्या विषयीच्या भावना ज्या काही आहे सामाजिक भावना ह्या वाईट करत असतात बिटवीन द कास्ट अँड जस द क्रीड्स जात आणि पंथ ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मात्र या, या, या ठिकाणी भारतामध्ये भरपूर आहेत बट वुई मस्ट ओव्हरकम ऑल धीज डिफिकल्टीज इफ वी विश टू बिकम द नेशन अ रियालिटी आणि म्हणून मला विश्वास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात आणि इथं या सगळ्या अडचणीवर आपण मात केली पाहिजे आणि राष्ट्र म्हणून आपण उदयास आलं पाहिजे वास्तवतेने फॉर फॅटर्निटी कॅन बी अफेक्ट ओनली व्हेन देअर इज अ नेशन आणि म्हणून बंधुत्व वास्तवात आणण्यासाठी तेव्हाच होऊ शकतं वास्तवामध्ये जेव्हा आपण एक राष्ट्र अस्तित्वात आणलं असे आणलं तर विदाऊट फॅटर्निटी इक्वेलिटी अँड लिबर्टी वी विल बी नो डीपर दॅन द कोट ऑफ द पेंट आणि म्हणून मित्रांनो बंधुत्व नसेल समता नसेल स्वातंत्र्य नसेल ह्या गो ह्या दोन्ही गोष्टी केवळ वरवरचा मुलामा ठरू शकतील एक कोट पेंट एक रंग निर्माण होऊ राहू राहू शकतं फक्त आणि फक्त आणि म्हणून यासाठी स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व ह्या बंधुता असणं हे लोकशाहीचे स्तंभ असणं या ठिकाणी महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण जर या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कॉमेंट करा